महाशिवरात्र आली की प्रत्येक जण कवठाच्या नवीन नवीन रेसिपी बनवतात. त्यातीलच ही एक कवठाची आंबट गोड तिखट अशी छान चवीची चटणी आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही उपवासाला सुद्धा चालते. चला तर मग या चटणीचं आपण साहित्य आणि कृती लगेच बघूयात. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली, दीपाली रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कवठाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल: 2 मीडियम साईजचे कवठ, 1 वाटी गूळ, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा काळं मीठ आणि फोडणीसाठी 2 चमचे तेल. यानंतर हे कवट आपण फोडून घेऊयात. हे कवट आता आपण फोडून घेऊयात. तुमच्याकडे जे काही असं फोडण्यासाठी काही साहित्य असेल त्याने तुम्ही फोडू शकता. हे पहा, ह्याचा आता गर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, यामध्ये आपण हे कवठाचे फळ घालून घेऊयात आणि 1 वाटी कवठाचे फळ, त्याचबरोबर 1 वाटी गूळ असे आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. मिक्सरला बारीक करून घेतलेल्या या मिश्रणावरती आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात. दहा मिनिट झालेले आहे. यामध्ये आता आपण मीठ आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात. ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, पण हिला आता आपण फोडणी. कढईत 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपण जिरं घालूयात. हे जिरं तडतडलं की आपण कवठाच्या चटणीवरती हे गरम गरम घालून घेऊयात. हे आपण गरम असतानाच ह्या चटणीवर घालून घेऊयात. सर्व मिश्रण एकजीव करून आपण ह्याला प्लेटिंगसाठी रेडी करूयात. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आंबट गोड तिखट चवीची कवठाची चटणी आपली बनून रेडी आहे. या महाशिवरात्रीला ही छान चटणी तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही जरूर फॉलो करा.